आणि आता पण त्यासाठी झालं बाकी कोणी येऊ या ना येऊ माझ्या साहेबाचं नाव आणि माझ्या श्रीमताईंचं नाव कुठे जर खराब होत असेल तिथं माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्या त्यांना ह्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार महाराष्ट्रभरात प्रत्येक गल्ली बोळात हा दीपक भाई केदार हे तयार झाले पाहिजेत आणि अन्याय अत्याचार विरोधात लढण्यासाठी सक्षम झाले पाहिजेत चार पाच हवालदार होती आणि पी एस आई घुके तिथे होते आणि ही लोक मला केस धरून त्या टेबल वरती पाडतायत मला डोकं धरून मला खाली आदळतायत लातांनी मला मारतायत खाली पाडून थुकले सुद्धा त्यांनी माझ्या तोंडावरती एवढा सगळं माझ्यासोबत होत असताना पोलिसांनी फक्त आणि फक्त बघायची भूमिका केली आहे आण... आज काल जो मॅटर झाला जो आपण प्रसारित केला होता शीतल बनसोडे यांच्या ठिकाणी आज आपण दिव्यामध्ये आलेलो आहोत शीतल बनसोडे यांनी काल व्हिडिओमध्ये बोलताना एक उल्लेख केला होता की कुठे गेली आर पी आय कुठे गेली आमची मुले माणसं तर स्वतः ठाण्यामधून आर पी आयचा ढाण्या वाघ ज्यांनी भास्कर चव्हाण यांच्या प्रकरणामध्ये जे सर्वात पुढं होते आणि दुसरे आपले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष किशोरभाऊ अवसरमन हे दोघंही आपल्या सर्व फौज फाटासोबत उपस्थित झालेले आहेत पण त्यापूर्वी शीतल बनसोडे यांच्यावरती का आणि कशामुळे हा दुसरा हल्ला झालाय त्याची सविस्तर आपण जरा विचारपूस करूया आणि त्यामधून आपल्याला कळून येईल की असं प्रकरण सारखं सारखं का जे काल जे तुमच्या सोबत झालं त्याचं जरा सविस्तर का कशामुळे करतायत आणि सारखं सारखं का होतं कारण की गेल्या तीन महिन्यामध्ये लॉकडाऊन मध्ये पण तुमच्यावर हल्ला झाला होता आणि आता पुन्हा झालाय तरी असं का होतंय सारखं सारखं त्यांच्या अन्याय जे आहेत करणारे त्या अन्यायाला वाचा कोणी फोडायलाच नाही पाहिजे आणि जर का एक जय भीम अली बाई भीम चळवळीतली बाई जर ह्यांच्या अन्यायाला वाचा फोडत असल आणि जर स्वतःचा उदारनिर्माण अशा पद्धतीने करत असेल तर मग सगळेच ह्यांच्यासाठी खिलाफ उभे राहतील म्हणून त्यांना तो प्रकार होऊ द्यायचा नाही म्हणून ह्यांचं फक्त एकच उद्देश आहे की शीतल बनसोडेला संपवायचं त्यामुळे वेगवेगळ्या वेग पद्धतीने माझ्या बाबतीमध्ये कड रचले जातात आणि अशा प्रकारचे माझ्यावर हल्ले केले जातात आता गेल्या वेळेसचाच माझा जातीवादावरून त्यांनी इतका मॅटर केला मला वाईन शॉप समोरच चेतन बियर शॉपच्या समोरच मला त्या चेतन बियर शॉपमध्ये कर्मचारी जे होते त्यांनी त्यांना हल्ला करण्यासाठी सांगितला तो हल्ला करून आज तीन महिने नाही होते त्याच्यामधून तो गुन्हेगार मला दिसतोय फिरताना इकडे आणि आज मी एवढ्या दहशतीखाली घाबरून होते तरी पण की बाबा आपण रिक्षा नाही चालवावी जाऊ दे आणि आज आठवले साहेबांनी मला त्या गोष्टीसाठी लगेचच ताबडतोब न्याय पण दिला त्यांच्यावरती कारवाई करायला सांगितली होती ते पद घेऊन मी आज तीन महिने वावरते आणि आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आर पी आयची असताना जर आर्थिक परिस्थिती कमजोर झाल्यामुळे मला दोनच दिवस झालं रिक्षा काढून तर मला पंधरा तारखेला अकरा वाजता युनियनची तीन लोकं माझा फोटो आणि व्हिडिओ घेत आहेत तर हे कुठवर योग्य होतं माझा फोटो आणि व्हिडिओ घेणं तर मी हा जाप विचारण्यासाठी पोलीस चौकीमधून थ्री स्टार शेळके साहेबांना फोन लावला आणि त्यांना सर्विस तर माहिती सांगितली सर म्हटलं असं असं मला फोटो आणि व्हिडिओ घेत आहेत ते बरोबर नाही आहे तर त्यांनी सांगितलं मॅडम पी एस आय घुके म्हणून चौकीत आहेत तुम्ही त्यांना जाऊन सांगा ते तुमची सगळी काही माहिती घेतील व्यवस्थित तसं म्हणताच मग मी गाडी डायरेक्ट चौकीमध्ये घेऊन गेली आणि तिथं जाताच हवालदारांना सांगितलं की असं असं बोललेले आहेत सरांनी तर मग माझी जरा दखल घ्या ही तर त्यांनी मग त्या जो दोन नावाचे भाया म्हणून आहेत आणि एक मुन्ना म्हणून आहे एवढी लांब शेंडी ठेवतो आणि इकडे दोन तीन कुड्या वगैरे लावलेले आहेत त्यांनी तर मुन्ना म्हणून सांगितलं नाव त्यांनी तर एक भायाला म्हणून त्यांनी फोन लावला आणि त्यांना बोलवून घेतलं चौकीमध्ये चौकीमध्ये बोलवून घेताच त्यांनी विचारलं काय कसं काय हे सगळं मॅटर तर मग घुके साहेब म्हणून जे पी एस आय आहेत ते अजून आले नव्हते तर त्यांनी सांगितलं अर्धा तास थांबायला सांगा मी अर्ध्या तासांनी येतोय असं म्हणताच मग ठीक आहे म्हटलं मी थांबते अर्धा तास मग ते लोक पण थांबले आणि मी पण थांबले फक्त mm. आमच्या ते युनियनवाली तीन माणसं आणि माझं आमच्या तिघांमध्येच हे बोलणं होतं mm. तर ह्या अर्ध्या तासात ह्या लोकांनी सगळ्या रिक्षावाल्या बायकांना माझ्या खिलाफ बोलवून घेतलं सगळ्या जेंट्स लोकांना बोलवून घेतलं आणि सगळ्या रिक्षा बंद करायला सांगितल्या कारण काय होतं कारण वाद तर माझा सगळ्यांसोबत झाला नव्हता ना बायकांसोबत झाला होता फक्त फोटो काढले म्हणून मी हे एवढी दखल देण्यासाठी आली होती काल जे तुम्हाला मारहाण झाली त्याच्यामध्ये कुणी कुणी मारहाण केली त्यात पुरुषांनी मारहाण केली की स्त्रियांनी केली कालचा जो मॅटर आहे पोलीस चौकीमध्ये ज्या वेळेस मला घुके आल्यानंतर बोलवून घेतलं त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की असा असा प्रकार झाला फोटो वगैरे काढण्यात आला तर मग त्यांनी सांगितलं की तिथे गाड्या कुणाच्याच वळू देऊ नका तो गाववाला असू दे नाहीतर तो कुणीही असू दे मी म्हटलं ठीक आहे साहेब म्हटलं जर तिथं कोणच गाडी भरणार नाही तर मग मी पण नाही गाडी भरणार आणि जर कोण दिसत असेल तर दा त्याला कायदेशीर कारवाई तुम्ही करा अशा पद्धतीचा आमचा समझोता झाल्यानंतर मी आणि माझा नवरा बाहेर निघालो आम्ही दोघे बाहेर निघाल्यानंतर दहा बारा बायका रिक्षावाल्या आतमध्ये गेल्या घुके साहेबांना आतमध्ये जाऊन त्यांनी काय बोललं आपल्याला काही माहिती नाही पण तिथून नंतर बाहेर आल्या आणि मला म्हणायला लागल्या आतमध्ये हे बोलायचं आहे म्हणून मला आतमध्ये बोलवून घेतलं आणि एकदमच एवढा गोंधळ केला त्या लोकांनी तिला मार मार मारायला चालू कर म्हणून अशा पद्धतीने त्यांनी मला केस वगैरे धरून मारायला चालू केलं पण मी आता एवढ्या सगळ्यांना मी काही मारू शकत नव्हते पण मी एकीचे केस धरले मी मला बाकीच्या कुणाला धरता आलंच नाही ज्यांनी ज्यांनी मारले त्यांचे चेहरे तुमच्या लक्षात आहेत ना हो हो आहेत सगळ्यांचे चेहरे लक्षात आहेत कारण ते नेहमी रिक्षा चालवणार आहेत मी त्यांना अजूनपर्यंत माझ्या बहिणींसारखंच समजत होते आणि त्यांच्याच हक्कासाठी मी लढत होते नडत होते पण आज त्यांनी बायका म्हणून घ्यायची सुद्धा पार करून टाकली पोलीस स्टेशनच्या आग... आवरमध्येच तुम्हाला मारहाण झाले हे काल तुम्ही बोलता बोलता बोलले त्याच्यावरती सांगा या दहा बारा बायका ज्या आहेत मारणा माझ्यासोबत जे चालू केलं हे पोलीस चौकीमध्येच मारहाण झाली माझ्यासोबत आणि घुके म्हणून जे आहेत पी एस आय ते तिथं उपस्थित होते परत अजून चार पाच हवालदार तिथे आता त्यांची सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत काय नाव त्यांचं दोघे तिघांची नावं माझ्या लक्षात आहेत काहीतरी शिरसाट म्हणून सॉरी शिरसाट नाही नावं आहेत पण चार पाच हवालदार होती आणि पी एस आई घुके तिथे होते आणि ही लोकं मला केस धरून त्या टेबलवरती पाडतायत मला डोकं धरून मला खाली आदळतायत लातांनी मला मारतायत खाली पाडून थुकलंय सुद्धा त्यांनी माझ्या तोंडावरती एवढा सगळा माझ्यासोबत इथं होत असताना पोलिसांनी फक्त आणि फक्त बघायची भूमिका केली आहे आणि असा प्रकार जर चौकीत होत असल जर एक रिपब्लिकन पार्टीची प्रदेश महाराष्ट्र अध्यक्षाची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्य महिलांची आणि सर्वसामान्य लोकांची काय अवस्था करत असते तुमच्या चेहऱ्यावरती कोण थुकला तुम्ही बघितलं का थुकलेली हा एक काळी म्हणून एक काळीशी लेडीज होती असं जांभळ्या कलरचा ड्रेस होता तिने आणि एक ती प्राची म्हणून एक नाव होतं तिचं त्या त्या दोघींनी थुकलं पोलिसांनी याच्यामध्ये काय ऍक्शन घेतलं तुम्हाला जेव्हा मारत होते त्यावेळी त्यांचा फक्त आवाज एवढाच सोडा 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 हाच आवाज त्यांचा फक्त कानावरती होता मला पण मला म्हणायचंय जर का एका बाईला एवढे सगळे मारतायत आणि पोलीस फक्त सोडा सोडाच करण्याची भूमिका करते तर त्यांचं काम होतं की काठी घेऊन तरी त्यांना साईडला करू शकत होते ते हां त्यांनी ते सुद्धा केलेलं नाहीये फक्त तुम्हाला तुम कुठं कुठं लागलं मला आता मी मेडिकल काढलेलं आहे मला पूर्ण इकडे लागलेलं आहे इकडे लागलंय मला पूर्ण छातीवरती पोटावरती पूर्ण माझ्या बॉडीवरती त्यांनी तुमच्या हे सगळे मला दात आहेत ना माझे सगळे दातांवरती त्यांनी मारलेले लात वगैरे नाकावरती लागलं परत हे इथे हे सगळं ओठ वगैरे मला सगळं फोडलं होतं ही साईड आहे ती दोन वेळा टेबलवरती धडकवण्यात आली माझी हा साईड सगळं सुजलेला आहे मानेला जोरात मला ते टेबलचा जो हे असतो ना ते लागला जोरात एवढं सगळं माझ्यासोबत मारहाण केलेलं असूनसुद्धा मला लवकरात लवकर मेमो द्यायचं सोडून त्या समोरच्याच बायकांना मेमो देऊन त्यांना कळवा हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं आहे तुमची एफ आय आर का नाही घेतली त्यांना मला एफ आय आर घेण्याचं कारण म्हणजे मला साडेसात ते आठ वाजले मला मेडिकल करून येण्यासाठी आणि थेट मी दिवा चौकीत न जाता मुमरा चौकीमध्ये गेले तिथं जाऊन शेंडगे म्हणून थ्री स्टार होते त्यांना जाऊन भेटली मी तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही एक काम करा आज तुमची काही एफ आय आर नाही होणार आहे तुम्ही अर्ज द्या तुमची दुसऱ्या दिवशी आम्ही अर्ज घेऊन त्या हिशोबाने कारवाई करू शोध घेऊन म्हणजे शोध घेऊन तुम्ही कारवाई करणार मी स्वतः स पीडित महिला तुमच्या समोर असताना मी अर्ज बनवून देणार आणि मग तुम्ही एफ आय आर नोंद करणार का कारण ज्या पोलीस चौकीत मारहाण झाली त्या पोलीस चौकीमधूनच गुन्हा दाखल करण्यात आलाय माझ्यावरती की मी आणि त्या रिक्षावाल्यांनी दोघींनी मिळून दंगल केलाय असा क्रॉसमध्ये एकशे सातचा सा कलम माझ्यावरती लावण्यात येतोय मग मी हात न उचलताना सुद्धा जर माझ्यावरती असं केलं असेल तर मला हा पोलीस प्रशासन कितवर सपोर्ट सहकार्य करते ते तुम्ही बघा आता एकंदरीत कालच्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर शीतल बनसोडे यांच्यावरती हा दुसरा प्रकारचा हल्ला आहे गेल्या लॉकडाऊनमध्ये देखील यांच्यावरती त्याच ठिकाणी हल्ला झाला होता आणि आज म्हणजे कालच्या दिवशी दहा ते पंधरा जणांच्या महिलांनी त्यांना मारलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो उल्लेख केला होता की कुठे गेले जे बीमले आणि कुठे गेले आर पी आयचे माझे नेते मंडळी आणि कार्यकर्ते तर स्वतः आपल्यासोबत ठाणे जिल्ह्याचे कार्यकर्ते नेते मंडळी आलेले आहेत त्यांच्याशीच आपण बोलून घेऊ जय भीम दादा जय भीम तुमचं पद कुठलं आहे आणि नाव सांगा मी विनोद भालेराव ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे म्हाताडी संघाचं काल तुम्हाला माहिती पडल्यावर तुमची काय रिॲक्शन होते आणि आज तुम्ही या ठिकाणी काल जसं मला माहिती पडलं तसं मी ते बघितलं व्हिडिओ तसं मला असं वाटलं की मी कधी दिग्याला पोचतोय आणि कधी जाऊन काय करायचं म्हणजे त्या पोलिस काय करू आणि किती आक्रोशपणा दाखवू हे मला वाटलं कारण माझ्या साहेबाला म्हणजे माझ्या मेन साहेब रा माननीय श्री रामदासजी आठवले साहेब या यांना यां यांच्याविषयी आमच्या महिला प्रदेश अध्यक्ष जे आहेत रिक्षा ते बोलले की कुठं गेले आठवले साहेबांचे कार्यकर्ते कुठं गेले हे ते तर त्या ठाण्यामधून ठाण्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते आर पी आयचे ते कट्टर आहेत आणि ठाण्यामधून दिव्याला येऊन काय करायचे ते करू शकतात आणि आता पण त्यासाठी झालं आहे बाकी कोणी येऊ या ना येऊ माझ्या ना साहेबाचं नाव आणि माझ्या सीमाताईंचं नाव कुठे जर खराब होत असेल तिथं माझा जीव गेला तरी चालेल पण मी त्या त्यांना ह्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार हे मायातर्फे होईल आज दिवसभर झाला आम्ही इथं इथंच आहेत दिग्या दिव्यामध्ये आणि तेच करणार यांना जोपर्यंत न्याय देत नाही पोलीस प्रशासनने न्याय दिला नाही तर आम्ही तिथून हटणार नाही पोलीस स्टेशन म्हणून पण हटणार नाही काहीच करणार नाही आणि ज्या स्टेशनवर ज्या रिक्षा स्टँडवर ह्यांना जिथं दम दिला जातो त्या रिक्षा स्टँडवर पण तिथं मी जाणार आहे आणि तिथेच बघणार आहे कुठला भाई आहे आई आहे कोण आहे त्याला पण विचारणार आहे की तू महिलेवर हात उचलणार माझ्यावर हात उचल मग तुला आरपीआयची ताकद माहिती पडेल कारण ही एकटी महिला इकडे पडते म्हणून तिचा गैरफायदा घेऊ नको नाही तुला काय दाखवायचा हिस्सा आर पी आयचा तो तुला लगेच कळेल आज संध्याकाळपर्यंत तुला कळेल या उद्या कळेल पण तुला आर पी आयचा दणका नाही जर माहिती पडला तर हे लक्षात ठेव विनोद भालेराव बोलतोय माथाडी अध्यक्ष हे ल हे ज्यां ज्या आता जो बघेल व्हिडिओ हो बघेल तो त्याला हे माहिती पडलं पाहिजे की ठाण्यामध्ये माताडी अध्यक्ष आहे विनोद बालेराव त्याने हा हे लक्ष ठेवावं हो की बायकांवर जर हल्ला झाला आमच्या माझं स्वतःचं एक फाउंडेशन आहे भीम फाउंडेशन आहे त्याच्या महिला त्या रोजी मॅडम अध्यक्ष आहेत तसेच रितू शाह या त्या उपाध्यक्ष आहेत या महिला आहेत आमच्या त्या दोन्ही सा सात आठ महिला आलेल्या आहेत आता जर त्या महिला तिथं भेटल्या तर आत्ता त्या महिलासुद्धा मार खाऊ शकतात आपल्यासोबत नवी मुंबईचे ऑल इंडिया पँथरसेनेचे अध्यक्ष आलेले आहेत यांनी मागच्या वेळी देखील यांच्यावरती ज्यावेळी हमला झाला होता त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेटघाट घेतलेली होती आणि आता सध्याला पुन्हा आले काय काय किशोर भाऊ यांच्यावरती मी ऑल इंडिया पँथरसेना नवी मुंबई अध्यक्ष किशोरराव सरमल यांच्यावरती जो हल्ला झाला मागच्या वेळेस देखील हल्ला झाला गेले तीन महिने अदोघर त्यावेळेस मी स्वतः त्यांना तिथं हॉस्पिटलमध्ये कळवा हॉस्पिटलमध्ये शिवाजी हॉस्पिटल तिथे मी स्वतः त्यांना ॲडमिट करताना होतो त्यांना ॲडमिट करल्या केल्याच्यानंतर परत मी घरी गेलो दुसऱ्या दिवशी परत तिथं राजरत्न आंबेडकर साहेब आले त्यावेळेस देखील मी ताईची भेट घ्यायला गेलो दुसऱ्या दिवशी आमचा पूर्ण तापा तिथं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण ऑल इंडिया पॅन्ट सर्व कार्यकर्ते हजर होते त्यांना जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य केलं पोलिटिशियनला जाऊन निवेदन पण दिलं आम्ही आणि परत आत्ता हल्ला झाला काल ज्या वेळेस मी व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये खाली सारखं कमेंट येत होत्या की दीपकभाई तुम्ही काहीतरी करा किंवा दीपकभाई तुम्ही प्रकरण हातात घ्या तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगायची की आपण जे भीमसैनिक आहेत भाई तर ऑलरेडी महाराष्ट्र दौरा करतायत पण प्रत्येक ठिकाणी दीपकभाई पोहोचू शकत नाहीत परंतु दीपक भाईचा जो कार्यकर्ता तिथे पोहोचेन तर तो दीपकभाई समानच आहे आणि महाराष्ट्रभरात प्रत्येक गल्लीबोळात हा दीपकभाई केदार हे तयार झाले पाहिजेत आणि अन्याय अत्याचारविरोधात लढण्यासाठी सक्षम झाले पाहिजेत त्याच पद्धतीने आता जो हल्ला झाला आहे ह्या हल्ल्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये हल्ला झाला आहे तर प्रथमतः त्या पोलीस स्टेशनचा आणि त्या पोलिसांचा मी जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्र्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो त्यांना की तुम्ही तात्काळ राजीनामा द्या आज महाराष्ट्रभरात कित्येक दलित महिलावर अन्याय अत्याचार होतात महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आणि गृहमंत्री फक्त गुळून गप्प बसत काय आहे महाराष्ट्रात तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सा, त्यांना सांगायचं आहे की तुमचा आता तो नैतिक अधिकारच नाही राहिलेला तुम्ही तात्काळ राजीनामा द्या अन्यथा आमच्या जेवढ्या पीडित महिलात त्यांना तात्काळ न्याय द्या नसता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि संबंधितांना पॅंथर दान काय हे दाखवल्याशिवाय सोडणार नाही काल तुमचं व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याच्यानंतर आठवले साहेब किंवा सीमाताई आठवले यांनी तुमच्याशी संपर्क वगैरे साधला का हो साधला माझ्यासोबत सीमाताईंनी संपर्क साधून मला प्रवीण मोरेंना फोन करायला सांगितलं आणि प्र प्रवीण मोरेंनी लगेचच साहेबांचं सा लेटर कमिशनरांना मेल केलं आणि मला सुद्धा त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं म्हणाले की सी पी कमिशनरांना तुम्ही हे लेटर द्या आणि पुढे बघू आपण काय करायचं ते ते लोक काय कारवाई करता येत ते असं मला त्यांनी हे सांगितलं म्हणजे आठवले साहेबांनी कालचं जे प्रकरण झालं आहे त्यांचं स्वतःहून सो दखल घेतले म्हणजे विचार करा की आठवले साहेबांकडे कार्यकर्ता आरपीआयचा छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या आठवले साहेबांसाठी प्रत्येक कार्यकर्ता हा समानच आहे हा कालच्या प्रकरणावरून आपल्याला दिसून आलेला आहे आठवले साहेबांनी सीमादाई आठवले यांनी स्वतःहून बनसोडे यांना कॉल केला आणि ते प्रकरण समजून घेतलं आणि थेट सी पीकडे जाऊन त्यांची ती मागणी मांडायला सांगितलेली आहे आणि काय असेल ला, तर यांना देखील करायला लावलेला आहे तर अशा प्रकारे आठवले साहेबांचा ज्या प्रकारचा त्यांनी काल उच्चार करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये ज्या प्रकारचं एक वेगळं वातावरण निर्मिती झाली होती की कुठेतरी रामदासजी आठवले साहेब यांना टार्गेट करायचा प्रयत्न झाला आहे किंवा आर पी आयला टार्गेट करायचा प्रयत्न झाला आहे तर त्याचा एक वेगळा अर्थ न लावता एखाद्या महिलेवरती मारहाण झालेली आहे आणि त्या दुःखामधून ते शब्द बाहेर पडलेले आहेत हा विचार करा आपल्या समाजाची एक स्त्री आहे आणि त्यांच्यावरती काय वेदना असेल हे समजून घ्या यांना मी जेव्हा कॉल केला होता काल तेव्हा यांच्या घरातली परिस्थिती समजून घेतली तर यांच्या पती जे आहे त्या पतींचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काम करता येत नाही आणि त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी यांच्यावरती आहे यांना तीन मुलं आहेत एक अठरा वर्षाचा आहे किती सोळा एक एक सतरा वर्षाचा आहे एक एक नऊ वर्षाचा आहे आणि मुलगी सहा वर्षाची आहे असे तीन मुलं आहेत हे स्वतःच घर हे घर स्वतःचं जरी असलं तरी पूर्ण त्यांचं शिक्षण असेल आरोग्य असेल घर खर्च असेल ही संपूर्ण जबाबदारी आज एक महिला पुरुषांसारखी काम करून पूर्ण घर खर्च चालवते तर काही पुरुषची जी माणसं आहेत की ज्यांना वाटते की बाई आपल्या पुढे निघूच जाऊ नये अशी माणसं बायांनाच पुढं करून एका बाईवरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करतात याला कुठं ना कुठे वाचा फोडणं गरजेचं आहे जय